हॅलो, मी डॉक्टर सारिका तुम्हा सर्वांची माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर जर तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी माहितीपूर्ण ठरणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. माहिती आवडली तर व्हिडिओला शेअर करायला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे लवकर गर्भधारणेसाठी काही महत्त्वाच्या टिप्स किंवा काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. आपण आपल्याकडून काही 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 अशा साध्या साध्या चुका होतात, त्यामुळे गर्भधारणेमध्ये अडथळा निर्माण होतो. तर आपण पाहूयात की अशा काय चुका आहेत किंवा अशा कोणत्या टिप्स आहेत ज्या आपण फॉलो करणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे आपल्याला गर्भधारणेमध्ये अडथळा निर्माण होणार नाही किंवा सहजतेने गर्भ राहायला जाईल. तर सुरुवात करूया आपण टिप नंबर 1. तर नियमित मासिक पाळी. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गर्भधारणेसाठी आपली मासिक पाळी ही नियमित असणं ही खूप गरजेचं आहे. नियमित मासिक पाळी नियमित असणे का गरजेचं आहे, तर हे जे ओव्ह्युलेशन होतं जे गर्भधारणेसाठी खूप महत्त्वाचं आहे, ते नियमित मासिक पाळी असेल तर ओव्ह्युलेशन देखील नियमित होतं, जे श्रीबीज आहे ते व्यवस्थित तयार होतं. आणि या सर्व गोष्टी ज्या रेग्युलर असतील, म्हणजे मासिक पाळी रेग्युलर असेल आणि ओव्ह्युलेशन जर व्यवस्थित होत असेल, तर आपण सहजपणे गर्भधारणा करू शकतो. तर आपली मासिक पाळी ही नियमित आहे हे कशावरून ठरवायचं? 28 दिवसांनी येते, काहींना 30 दिवसांनी येते, काहींना 32 दिवसांनी येते. प्रत्येक स्त्रीमध्ये हे मासिक पाळीची जी लांबी आहे ती वेगवेगळी असते. मग त्यावरून आपण ठरवायचं का आपल्याला रेग्युलर इंटरव्हलनी मासिक पाळी येते का, म्हणजे दर आपली दर 28 दिवसांची सायकल जर असेल तर ती दर 28 दिवसांनी येते का की दर ते का. आणि जर असं होत नसेल, ती काही ठरलेल्या वेळेपेक्षा कधी आधी कधी नंतर येत असेल, तर आपली मासिक पाळी ही अनियमित असते. त्यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपली मासिक पाळी नियमित करून घेणं खूप गरजेचं आहे. टिप नंबर 2 आहे ओव्ह्युलेशन दिवस जो आहे तो माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर ओव्ह्युलेशन दिवस किंवा ओव्ह्युलेशन पिरियड म्हणजे काय, तर प्रत्येक महिन्याची जी एक सायकल असते त्या सायकलमध्ये एक दिवस असा असतो ज्या दिवशी ओहरीमधून श्रीबीज बाहेर पडतं. आणि हे जे श्रीबीज आहे ओहरीमधून बाहेर पडल्यानंतर ते आपल्या शरीरामध्ये 24 ते 48 तासांसाठी जिवंत राहते. आणि याच वेळी जर ते शुक्राणूंचं मिलन झालं, म्हणजे श्रीबीज आणि शुक्राणूंचं मिलन जर झालं, तर प्रजनन होतं आणि गर्भधारणा होते. म्हणजेच याच काळामध्ये जर आपले संबंध ठेवले गेले तर प्रेग्नन्सीचे जे चान्सेस असतात ते 70 ते 80% वाढतात. मग त्यामुळे आपल्याला ही जी प्रोसेस होते ती नेमकं पाळीच्या आपली जी मंथची सायकल असते त्या मंथमध्ये केव्हा होते, म्हणजे कोणते असे दिवस आहेत की जेव्हा ही सगळी प्रोसेस होती, हे श्रीबीज बाहेर पडतं, ते शुक्राणूंचं त्यांचं मिलन होऊन गर्भधारणा होते, हे आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे लवकर गर्भधारणा धारणेसाठी आपल्याला आपले ओव्ह्युलेशन दिवस काढणं किंवा ओव्ह्युलेशन दिवस माहीत असणं खूप गरजेचं आहे. ओव्ह्युलेशन म्हणजे काय किंवा ओव्ह्युलेशन दिवस कसा काढायचा यावर एक पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ लवकरच येणार आहे. टिप नंबर 3 आहे योग्य वय. योग्य वयात गर्भधारणा होणं हे खूप गरजेचं आहे. जशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत रेग्युलर मासिक पाळी किंवा ओव्ह्युलेशन म्हणा किंवा आपलं आणखी ज्या गोष्टी आहेत ज्या गर्भधारणेसाठी महत्त्वाच्या आहेत, तितकंच आपलं वय ही ओव्ह्युलेशन गर्भधारणेसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. समजा आपण योग्य वयात जर गर्भधारणा चे प्लॅन केला किंवा योग्य वयात जर गर्भधारणेसाठी प्रयत्न केला तर आपल्याला ह्या सर्व गोष्टी सोप्या होतात. कारण एक पर्टिक्युलर वय असतं ज्या वयामध्ये आपले जे ओहरीमधून जे श्रीबीज बाहेर पडतं त्याची क्वालिटी किंवा क्वांटिटी दोन्ही एकदम व्यवस्थित असतात आणि त्यामुळे आपल्याला गर्भधारणेमध्ये अडथळा येत नाही. इन्फर्टिलिटी एक्सपर्ट असे सांगतात की वयाच्या 20 वर्षानंतर आणि वयाच्या 30 वर्षाच्या आधीचा जो काळ आहे तो गर्भधारणेसाठी उत्तम मानला जातो. पण जसंजसं वय वाढत जातं 30 नंतर आपलं, त्यानंतर जे श्रीबीज आहे त्याची क्वालिटी क्वांटिटी कमी व्हायला लागते, त्याची संख्या कमी होते, त्याची गुणवत्ता कमी होते, ते व्यवस्थित वाढत नाही किंवा वेळच्या वेळी ते फुटलं जात नाही. त्यामुळे आपल्याला IUI किंवा IVF सारख्या ट्रीटमेंट घ्याव्या लागतात. त्यामुळे योग्य वयात आपली गर्भधारणा ही झालीच पाहिजे किंवा योग्य वयात गर्भधारणेसाठी प्रयत्न केले गेले पाहिजे. तर टिप नंबर 4 आहे फॉलिक ॲसिड आणि गर्भावस्था. तर फॉलिक ॲसिडचा गर्भावस्थेमध्ये खूप महत्त्वाचा रोल आहे. तो का आहे, तर जे एकतर आपलं जे श्रीबीज प्रोडक्शन होतं, म्हणजे श्रीबीज जे तयार होतं, तर त्याच्यासाठी फॉलिक ॲसिड खूप महत्त्वाचं असं आपल्याला
जर फॉलिक ॲसिड आपण व्यवस्थित घेत असून, जर आपण गर्भधारणेचा जेव्हा प्लॅन करतो आणि त्याआधी जर 2-3 महिने आपण स्त्री फॉलिक ॲसिड घ्यायला सुरुवात केली, तर आपलं ते स्त्रीबीज आहे ते एकदम व्यवस्थित वाढतं आणि ते इतकं मॅच्युअर होतं किंवा एकदम व्यवस्थित वेळच्या वेळी जे ते फुटतं, त्यामुळे आपल्याला गर्भधारणेमध्ये अडथळा येत नाही. आणि दुसरं म्हणजे जे आपलं बेबीचं जे स्पाईन डेव्हलपमेंट होतं, म्हणजे हे जे स्पाईन डेव्हलपमेंट बाळाचं कधी होतं, तर ते प्रेग्नन्सीचे म्हणजे पहिले 4 ते 6 आठवड्यामध्ये होतं. आणि तेव्हा आपल्याला माहितीही नसतं की आपण प्रेग्नेंट आहोत, म्हणजे पहिलाच महिना प्रेग्नन्सीचा, त्यावेळी आपण आपल्याला माहिती नसतं आपण प्रेग्नेंट आहोत. आणि त्यावेळी जर स्पाईन डेव्हलपमेंट होताना आपल्याला जर फॉलिक ॲसिडची डिफिशियन्सी असेल, तर बाळामध्ये काही व्यंग येण्याची शक्यता असते, त्यालाच आपण स्पाइना बायफिडे असं म्हणतो. जर हे व्यंग आपल्या बाळामध्ये येऊ नये असं आपल्याला जर वाटत असेल, तर आपण फॉलिक ॲसिडच्या ह्या ज्या टॅबलेट आहेत त्या प्रेग्नन्सी राहण्याआधी किंवा गर्भधारणेच्या प्लॅन करण्याच्या 2-3 महिने आधीपासून घेणं गरजेचं आहे. आणि ह्या ज्या फॉलिक ॲसिडच्या टॅबलेट आहे त्या आपण प्रेग्नन्सीनंतर 3 महिने कंटिन्यू करणंही तितकंच गरजेचं आहे. मग फॉलिक ॲसिडचं टॅबलेटच घ्यावा असं नाही, आपण फॉलिक ॲसिडयुक्त आहारही या आपल्या आहारामध्ये आपण फॉलिक ॲसिडयुक्त पदार्थांचा सुद्धा समावेश करू शकतो. पण फॉलिक ॲसिड हे गर्भधारणेसाठी खूप महत्त्वाचा रोल प्ले करतं. टिप नंबर 5 आहे योग्य वजन. तर योग्य वजन असणं आपलं हे खूप गरजेचं आहे, कारण जर वजन जास्त असेल तर आपल्या ज्या गर्भनलिका असतात त्या बंद होतात आणि त्यामुळे प्रेग्नन्सी राहण्यामध्ये अडथळा निर्माण होतो. कारण जे स्त्रीबीज आहे ते बाहेर पडल्यानं ओहरीमधून बाहेर पडल्यानंतर गर्भनलिकेत जातं आणि गर्भनलिकेमध्ये शुक्राणूंचं आणि हे जे स्त्रीबीज आहे त्याचं मिलन होऊन त्यानंतर गर्भ आपला वाढीस दुसऱ्या वाढीसाठी आपल्या गर्भाशयात जातो. त्यामुळे ह्या ज्या गर्भनलिका आहे त्या व्यवस्थित उघड्या असणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे ही सर्व जी गर्भधारणेची प्रक्रिया आहे ती गर्भनलिकेतच घडते. त्यामुळे आपलं जर वजन जास्त असेल तर त्या गर्भनलिका बंद होतात आणि या गर्भधारणेमध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळे आपलं वजन व्यवस्थित असणं हे खूप गरजेचं आहे. तर वजन व्यवस्थित असणं आहे हे आपण कशावरून ठरवायचं, तर जो आपला बॉडी मॅक्स इंडेक्स असतो तो 18 ते 24 मध्ये जर असेल तर आपण आपलं जे वजन आहे ते योग्य आहे असं समजायचं. आणि जर हा बॉडी मास इंडेक्स जो आहे तो 25 जास्त आहे असेल तर आपण ओव्हरवेट आहोत असं समजायचं. आणि हाच जर बॉडी मास इंडेक्स आहे तो 18 कमी असेल तर आपण अंडरवेट आहो हेही समजायचं. कारण अंडरवेट असणं हेही गर्भधारणेमध्ये अडथळा निर्माण करू शकतं. त्यामुळे आपण अंडरवेटही नकोत आणि ओव्हरवेटही नकोत. आपला हा जो बॉडी मास इंडेक्स आहे तो 18 ते 24 मध्येच असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपण आपल्या वजनावरती नियंत्रण ठेवा आणि गर्भधारणेसाठी प्रयत्न योग्य आहार संतुलित गर्भधारणेसाठी संतुलित आहाराचं सेवन करणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे जे सगळे व्हिटॅमिन्स आयोनयुक्त जो आहार घेतला जातो किंवा कॅल्शियमयुक्त आहार घेतला जातो किंवा फॉलिक ॲसिड युक्त आहार जो घेतला जातो तो सगळा आहार आपल्या गर्भधारणेसाठी तितकाच महत्त्वाचा असतो. त्यामुळे आपलं स्त्रीबीज व्यवस्थित तयार होतं किंवा ओव्हरऑल आपली सगळी पूर्ण हेल्थच व्यवस्थित राहते आणि त्यामुळे आपल्याला गर्भधारणेसाठी कोणताही अडथळा येत नाही. त्यामुळे काही स्त्रियांमध्ये आयर्नची डिफिशियन्सी असते किंवा कॅल्शियमची डिफिशियन्सी असते, काहींचा HB वगैरे कमी असतो, तर ह्या सर्व गोष्टींमुळे गर्भधारणेमध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळे संतुलित आहार घेणं हे गर्भधारणेसाठी तितकंच महत्त्वाचं आहे. आणि गर्भ राहिल्यानंतरही आपल्याला डबल कॅलरीजची आवश्यकता असते, त्यामुळे आपलं जे बाळ आहे ते गर्भामध्ये व्यवस्थित त्याची वाढ होते आणि आपण एका सुदृढ बाळाला जन्म देऊ शकतो. त्यामुळे आपल्या आहारावरती लक्ष देणं आपलं खूप गरजेचं आहे. त्यामुळे सकस आणि परिपूर्ण असा आहार घ्यायला सुरुवात. टिप नंबर 7 आहे पहिल्याच वेळी गर्भपात करू नका. काही वेळा काय होतं की काही नवविवाहात ज्या स्त्रिया असतात त्यांना पहिल्याच प्रयत्नात किंवा चुकीने गर्भ राहतो, पण या त्यांना पहिल्याच वर्षी मूल नको असतं किंवा काही ना काही कारणाने त्या गर्भपाताचा पर्याय निवडतात. पण असं करणं हे खूप चूक ठरू शकते, कारण पहिली प्रेग्नन्सी जी असते ती फर्टिलिटीचा रेट वाढवते आणि अशा वेळेसच जर आपण गर्भपात केला किंवा गर्भपाताचा पर्याय निवडला तर आपल्याला पुढे जाऊन आपण जेव्हा प्रेग्नन्सी प्लॅन करतो तेव्हा काही कॉम्प्लिकेशन येऊ शकतात. त्यामुळे पहिल्याच वेळी गर्भपाताचा पर्याय निवडू. टिप नंबर 8 तर गर्भनिरोधक म्हणून गोळ्यांचा वापर करू नका. आपण जर पहिल्याच बाळामध्ये अंतर ठेवणार
असताल तेव्हा गर्भनिरोधक म्हणून आपण ज्या गोळ्या खातो त्या गोळ्या खाऊ नका, कारण ह्या गोळ्या घेणं म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स होतो. ह्या गोळ्या जर आपण घेतल्या तर त्यामुळे खूप सारा हार्मोनल इम्बॅलन्स होतो, आणि हार्मोनल इम्बॅलन्स झाला तर कुठे ना कुठेतरी आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये अडथळे निर्माण होतात, कारण ही जी ओव्हरऑल गर्भधारणेची प्रोसेस आहे ती पूर्ण हार्मोनल बॅलन्सवरती डिपेंड आहे. आपले जर हार्मोन व्यवस्थित असेल तर आपल्याला गर्भधारणा व्यवस्थित होते, आणि जर आपले हार्मोन जर डिस्टर्ब असतील तर पूर्ण म्हणजे पूर्ण गर्भधारणेमध्येच अडथळा निर्माण होतो. मग आपण जेव्हा डॉक्टरकडे ट्रीटमेंटसाठी जातो तेव्हा आपल्याला इथपासून सुरुवात केली जाते की आपली स्त्रीबीज वगैरे व्यवस्थित वाढतं की नाही, आणि आपला हार्मोनल इम्बॅलन्स तर कुठे झालेला नाही, किंवा म्हणजे पुन्हा सगळ्या गोष्टी फिरून येतच येतात, की मासिक पाळी रेग्युलर असणं किंवा स्त्रीबीज तयार होणं. त्यामुळे आपल्याला जो हा जो हार्मोनल इम्बॅलन्स ठेवायचा असेल तर गर्भनिरोधक म्हणून गोळ्यांचा वापर करणं टाळलं पाहिजे. टिप नंबर 9, तर ट्रेसफुल लाईफ, की आपण जर काही ट्रेसफुल ट्रेसमध्ये असतो किंवा आपली दगदग होत असेल, किंवा आपण काही स्त्रिया असतात त्या जॉबवर जातात ट्रेसफुल लाईफ जगतात, त्यामुळे आपला हार्मोन्सवरती परिणाम होतो, आणि कुठे ना कुठेतरी ह्या जो हार्मोन्स इम्बॅलन्स आहे तो आपल्याला गर्भधारणेमध्ये अडथळा आणायला सुरू. नंबर 10 आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे आपल्याला प्रेग्नंट राहण्याआधी काही महत्त्वाच्या टेस्ट करून घेणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये सर्वात प्रथम मी सांगेल की आपण एक आपली ॲबडोमिनल सोनोग्राफी करून घ्यायची, जी नॉर्मल, की त्यामध्ये आपल्याला कळू शकेल की आपलं गर्भाशय व्यवस्थित गर्भधारणेसाठी तयार आहे की नाही, किंवा त्यामध्ये काही रक्ताची गाठ वगैरे आहे की नाही हे ते क्लिअर होऊन जाईल. आणि आपण आणखी जे उहरीचे आपण साईज आहे किंवा आपल्याला PCOD वगैरे काही त्रास तर नाही ना, हेही त्या सोनोग्राफीमध्ये क्लिअर होऊन जाईल. त्यामुळे एक ॲबडोमिनल सोनोग्राफी तुम्ही करून घेऊ शकता. आणि दुसरं म्हणजे आपलं हिमोग्लोबिन लेवल चेक करणंही खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला प्रेग्नन्सीनंतर काही कॉम्प्लिकेशन्स येणार नाहीत आणि गर्भधारणेमध्येही त्याचा फायदा होईल. म्हणजे रक्ताची चाचणी हिमोग्लोबिन HB परसेंटेज करून घेणंही खूप गरजेचं आहे. ब्लड शुगर टेस्ट करून घ्या, जेणेकरून आपल्याला गर्भधारणेनंतर किंवा त्यावर गर्भधारणे का राहत नाही ह्याचे कारणं आपल्याला स्पष्ट होऊन जातील. थायरॉइड फंक्शन टेस्ट करणंही खूप गरजेचं आहे, कारण T3, T4, TSH हे जे सगळे हार्मोन्स आहेत थायरॉइडचे ते आपले प्रेग्नन्सी राहण्यामध्ये गर्भधारणेमध्ये खूप इम्पॉर्टंट रोल त्याचा आहे. जर थायरॉइड फंक्शन टेस्ट कमी असेल किंवा थायरॉइड जर वाढला असेल तर हे दोन्हीही आपल्या गर्भधारणेमध्ये अडथळा निर्माण करतं, त्यामुळे आपण ह्या टेस्ट करून घेणं खूप गरजेचं आहे. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला जो ओव्हरऑल ज्या सगळ्या आपल्या चेकअप वगैरे झाले किंवा आपण ह्या सगळ्या टिप्स आपण फॉलो केल्या त्यानंतरही जर आपल्याला गर्भधारणा होत नसेल तर आपण डॉक्टरांचा सल्ला घेणं हे खूप गरजेचं आहे. याच होत्या त्या तुम्हाला लवकर गर्भधारणेसाठी नक्कीच उपयुक्त ठरतील अशी मी आशा करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करायला, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही जी माहिती सांगितली मी, याच्या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.